जे सांगितलंय करायचं नाही ते करायचं नाही बरोबर नाही आणि जे आपल्याला दररोज करायला हवं तुम्ही विद्यार्थी आहात सगळे म्हणून कोणी विचारलं कितवी जात तुम्ही पण म्हणाल पाचवीत आहे सातवीत आहे म्हणजे जे आपण पाचवी सातवीत आठवीत करायला हवं ते करायचं का नाही करायचं म्हणजे सगळ्यात पहिलं व्यसन तुम्हाला कुठचं लागायला पाहिजे माहिती अभ्यास सगळ्यांसाठी पुन्हा टायर वाजवायला पाहिजे एकच व्यसन आहे विद्यार्थ्यांसाठी आणि ते व्यसन आहे म्हणजे अभ्यास कारण त्या अभ्यासाच्या व्यसनाचे तोटेच नाही काहीच तोटे नाहीये सगळे आहेत ते काय आहेत फायदे म्हणजे आपण म्हटलं ना की कोणी तंबाखू खाल्लं आता 10 मिनिटांनी पुन्हा खाल्लं पुन्हा 15 मिनिटांनी खाल्लं तर जास्त जेवढं व्यसन करेल तुम्ही सांगितलं सगळ्या व्यसनाचा प्रकार आपला एक मित्र होता त्याने पण इथे येऊन सांगितलं व्यसन काय काय असतं सिगरेट आहे दारू आहे जास्ती 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 जर का आपण घ्यायला लागलो तर काय होतं त्याचे परिणाम वाईट होतात त्याला आपण दुष्परिणाम म्हणतो बरोबर आहे ना पण आता अभ्यासाची तुम्ही एक कविता पाठ केली बरोबर आहे थोड्या वेळानी पुन्हा परत अभ्यासाला बसलात पुन्हा परत अभ्यासाला वाचलात तुमचे बाई मारतील तुम्हाला तुमच्या आई बाबा तुम्हाला ओरडतील का म्हणजे विद्यार्थ्यांना पहिलं व्यसन लागलं पाहिजे ते पुढचं व्यसन लागलं पाहिजे आणि तुमच्या सगळ्यांकडे बघून मला कळत आहे की तुम्ही खूप अभ्यास करत असणार कारण ज्या प्रकारे तुम्ही उत्तरं देताय ज्या प्रकारे बोलताय त्या प्रकारे हो ना कोणाचा पहिला नंबर आला होता पहिला नंबर कोणाचा आला होता परीक्षेमध्ये तुझा आला होता तिचा पण आला होता पण तुला माहित नाही पहिला नंबर आलेला बर आता आपण म्हटलं आता आपण याच्या सगळे आम्ही आलोय ना तुमच्याकडे तर कोणची संस्था आहे माहिती आहे तुम्हाला काय नाव आहे संस्थेचं काय लिहिलंय तिथे इंग्लिश मध्ये बघा पहिल्या शब्दा पहिल्या ओळीमध्ये काय लिहिलंय काय आहे मातृ सेवा फाउंडेशन बोला जोडा त्याच्यातर्फे आम्ही आता हे सगळं तुमच्याकडे आलो होतो समजलं की नाही आणि नेमकं कसं आहे की तुमच्याकडे पण तो तंबाखू मुक्त सप्ताह चालू आहे आता मग असे आपण बोललो सगळ्यांकडे व्यसनाचे प्रकार किती आहे व्यसन म्हणजे काय पण तुम्हाला एक आणखीन छोटासा प्रश्न विचारतो आता व्यसनाबद्दल तुमच्या लक्षात आलं एक मला तुम्ही सांगा तुमच्या आजूबाजूला कोणी असं काही व्यसन करताना दिसत का तुम्हाला आणि कुठच्या प्रकारचं व्यसन करताना दिसत कुठचं व्यसन करताना दिसत गांजा पिताना दिसत बर तुला कसं कळलं तुला कसं कळलं ते पितात ते तुला बोलले मग तू बघितलं अजून कोणाला वाटतंय काय कोण करत व्यसन तुमच्या आजूबाजूला बोला पटापट नाही तर मग तुम्ही झोपून जाल सगळे आणखी हा मी जवळ आहे मला ऐकू येत हा बोल कोण पित मुली पिताय कुठे पितात टपरीवर बर मग टपरी म्हणजे कुठे असते रे इथे खाली स्टँडला असते बर अजून कोणाला माहिती आहे अजून कोणाला माहिती नाही माहिती अजून काय मशेरी लावतो कोण लावतो मशेरी आजी लावतो अजून काय बरं दारू पितात बरं कुठे बघितलं तू कुठे बघितलं तू तू बरेच फिरतोच बोलतो घ्यायच्या मध्ये रस्त्यावरती बघितलं तुम्ही कुठे बघितलं नाही बघितलं सगळं सगळं तुम्ही अभ्यास करता खूप काय हिरो कुठे बघितलं काय काय तुझं नाव काय अजय अजय रवण दिसतोय कुठे बघितलं नाही तू काय तू बघितलं नाही व्यसन म्हणजे आम्हाला बोल ना कुठे बघितलं
नाचतो आज देव मुली असते सगळ्या तुला नाचतो काय विमल खातात ओके गुटका गुटका म्हणजे याचा अर्थ तुम्हाला जागृती इकडे लक्षात आहे इकडे लक्षात आहे सगळ्यांनी म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना जागृती आहे जागृती म्हणजे काय माहितीये तुम्हाला काय म्हणतात जागृती म्हणजे मॅडम इथे काय लागे जागृती काय जागृती म्हणजे तुम्हाला सगळ्यांना जाणीव आहे तुम्हाला माहिती आहे सगळं कळलं की नाही माझा सगळ्यात महत्वाचा मला एक प्रश्न विचारायचा आहे की व्यसन झालं जर उदाहरण झाली तुम्ही बघितलं होतं पण सगळं वगैरे पण तुम्हाला आवडतं हे सगळं बघताना सुद्धा आवडतं मला तुम्ही सांगा की व्यसन लागतं कसं काही तुम्हाला कल्पना आहे आता मला शाळा म्हणाला की बाबा रे कोणते दारू पित आहे कोण आता मुली कोणतरी टपरीवरती सिगरेट पित आहे यांनी कोणतरी सांगितलं की कोण काय गुटखा खात आहे पण हे लागते कशी सवय लागते कशी एकदा कोणी थोडस दिलं खाल्लं ना आपण त्यानंतर आदत लागते हळूहळू आपण खायला अजून कशी लागत असेल सवय तुम्हाला अभ्यासाची सवय कशी लागते मला सांगा कशी लागते अभ्यासाची सवय तुम्हाला बोला अभ्यासाची सवय कशी लागते काय लागते हातात पेन पकडलं की सवय ती लागायला लागते बरं किंवा अभ्यासाचं पुस्तक हातात घेत नाही घेतलं की मग काय करायला लागतं तुम्हाला अभ्यासाची सवय लागायला लागते अजून पण एक सवय कशामुळे लागते पाहिजे तुम्ही जर का अभ्यास करत नसाल तर काय करते घरी तुमची आई आणि बाबा अभ्यास करायला सांगतात आणखी काय करायला सांगतात नाही तुम्ही अभ्यास करा तर मग काय करतात मारतात म्हणजे शिक्षा करतात मारतात म्हणजे शिक्षा करतात बरोबर ना आता हे जसं तुम्ही सांगितलं ना चांगल्या व्यसनाचं कसं लागतं पेन हातात पहिल्यांदाच घेतलं मग आपल्याला वाटतं अजून पुढं लिहावं पुस्तक हातात घेतलं मग आपल्याला असं वाटतं की नाही नाही पुन्हा पुन्हा वाचावं मग तुम्ही नाही केलं तर तुम्हाला कोणतरी ओरडतं पुन्हा तुम्ही नाही ऐकलं तर तुम्हाला काय करतात शिक्षा करतात आणि मग असं सगळं झालं की शेवटी तुमच्याकडे काय पर्याय उरतो काय पर्याय उरत नाही मग तुम्हाला काय करायला लागतं शेवटी अभ्यास